नमस्कार साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. गडचिरोली इथं दोन जहाल नक्षलवाद्यांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. जालना इथल्या घनसावंगी तालुक्यामध्ये गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल 6.5 लाख रुपयांची करण्यात आली लूट. आणि साधना न्यूजच्या इम्पॅक्टमुळे चोपडा तालुक्यातील तापी नदीवरील पुलाला बांधण्यात. पाहूया बातमी गडचिरोली येथून. गडचिरोली इथल्या चंद्रपूर इथे असणाऱ्या सुदृढ हत्ती पिल्लांना गुजरातमधील जामनगर इथं हलवण्याबाबत अखेर निश्चिती मिळाली आहे. महाराष्ट्राच्या वनबल प्रमुखांनी याबाबत एक आदेश काढलेला आहे, त्यानुसार 13 हत्तीच्या पिल्लांना जामनगर इथं हलवण्यात येणार. बातमी चोपडा येथून. चोपडा तालुक्यातील भोकर ते खेडी भोकर दरम्यान तापी नदीच्या पात्रात हंगामी पूल बांधण्यात आला होता, मात्र तो नंतर वाहून गेला. यानंतर साधना न्यूजच्या बातमीच्या इम्पॅक्टमुळे हा रस्ता आता पुन्हा बांधायला सुरुवात झालेली आहे. साधना न्यूजतर्फे काही दिवसांपूर्वी याबाबत बातमी प्रसारित करण्यात आली होती आणि त्या बातमीनंतर आता पुन्हा नागरिकांची समस्या सुटणार आहे आणि इथं रस्त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. चोपडा तालुक्यातील भोकर खेडी भोकर दरम्यान तापी नदीच्या पात्रात हंगामी पूल बांधण्यात आला होता, मात्र गुळी नदीच्या आवर्तनामुळे हा पूल वाहून गेला होता. या संदर्भातील बातमी साधना टीव्हीवर दाखवल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेत या ठिकाणी हंगामी पूल त्वरित तयार करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. चोपडा ते जळगाव हे अंतर या मार्गाने फक्त 45 किलोमीटर अंतराचं आहे, म्हणून चोपडा तालुक्यातील नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. सध्या रस्त्याचं काम सुरू असल्यानं या तापी नदीवर मोठा पूल हा सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजूर केला आहे. त्यासाठी या नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचा हंगामी पूल बनवण्यात आला होता, मात्र गुळी नदीच्या आवर्तनामुळे हा पूल वाहून गेल्यामुळे गोरगाव येथील माजी सरपंच जगन्नाथ बारीसकर यांनी साधना न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना याबाबत आव्हान केलं होतं आणि त्यामुळे या बातमीच्या इफेक्टमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तापी नदीवर हंगामी पूल म्हणून रहदारीसाठी तो मोकळा केलाय. त्यामुळे साधना बांधणीचं तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक केलं जात आहे. साधना न्यूज मराठीसाठी आत्माराम पाटील, चोपडा. बातमी अहमदनगर इथून. अहमदनगर नेवासा तालुक्यामध्ये अनेक नोकरदार आहेत आणि अलीकडे आता ते व्यवसायाकडे सुद्धा वळलेले आहेत. व्यवसायामधून अधिकाधिक उत्पन्न मिळावं यासाठी जोडधंदा म्हणून ते व्यवसायाकडे सुद्धा वळत आहेत आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणात नागरिकांना फायदा सुद्धा होतोय आणि आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी एक चांगलं साधन सुद्धा उपलब्ध होत आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यामध्ये अनेक नोकरदार आहेत आणि अलीकडे व्यवसाय जोडत आणि नोकरीबरोबरच काही व्यवसाय करण्याकडे सुद्धा लक्ष देत आहेत. त्यामुळे नोकरीबरोबर व्यवसायाची हातभार लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे आणि अशीच एक बातमी अहमदनगर जिल्ह्यातील शिवानपूर तालुक्यातील काटेघा येथील आहे. येथील विश्वास कोकणे हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना इथे नोकरी करतात. नोकरीबरोबरच त्यांनी जोडधंदा म्हणून शेळी पालन सुरू केलेलं आहे. शेळीपालनकडे लक्ष केंद्रित केलंय आणि त्यांनी नेवासा तालुक्यातील भेंडा येथील व्यावसायिक सलगी मिसाळ यांच्याकडून 4 बोरण जातीच्या शेळ्या खरेदी केल्या. त्यांची किंमत तब्बल 2,83,000 इतकी आहे. स्वराज्य मिसाळ यांच्याकडून विश्वास कोकडे यांनी या शेळ्या खरेदी केल्या आहेत. यावेळेस उद्योजक बाबूसाहेब मुंडे, समाजान केला, पत्रकार राहुल टोसे हे उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी महेश मोर, नेवासा अहमदनगर. असं आहे. त्याचबरोबर हे आमचे मित्र
यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. The purity of liquid metal, casting high strength steel. Multiple stage hot rolling and controlled quenching for unmatched strength and durability. Galika TMT Steel. The strength of technology. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमुची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला घोळू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे. चिरंजीव उर्वील वानखेडे याला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी शीतल वानखेडे, वानखेडे परिवार आणि समस्त साधना परिवार. सौ छायाताई सचिन उबाळे आणि सचिन उबाळे यांना लग्न वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक समस्त उबाळे परिवार, शिरपुली तालुका महागाव जिल्हा यवतमाळ. महाराष्ट्रभरात साधना न्यूज वाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आकर्षक मानधनावर जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. पात्रता उमेदवार किमान पदवीधर असावा. मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इंग्रजी हिंदी तसेच मराठी भाषेवरती प्रभुत्व असावे. महिला प्रतिनिधी असल्यास विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, 9322991919. DN भगे 9923230987. त्याचप्रमाणे saadhananews.mh@gmail.com या मेलवर देखील आपण आपला बायोडेटा पाठवू शकता. आता घ्या मनमुराद आनंद, तोही आपल्या बजेटमध्ये, कारण आम्ही सुरू केलं आहे मराठवाड्यात पहिल्यांदाच वॉटर पार्क, बोटिंग आणि किड्स प्ले गेम्स. पर्यटनाचा आनंद अधिकाधिक साजरा करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच द तलाव रिसोर्ट, नांदेड भोकर रोड, आमगरी तालुका भोकर जिल्हा नांदेड. संपर्कासाठी 7575947777 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या पुढील बातमी जालना येथून. धनसांगी तालुक्यामध्ये गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल 6.5 लाख रुपयांची लूट करण्यात आलेली आहे आणि जालना शहरामध्ये परिसरामध्ये अशा प्रकारे पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कुंभार पिंपळगाव आष्टी रस्त्यावरील पेट्रोल पंपाची रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून भर दिवसा 6.5 लाख रुपये लुटल्याची घटना बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुंभार पिंपळगाव आष्टी रस्त्यावर मूर्तीवाटा इथं हरिभाऊ सोळंके यांचा श्री तुपा नावाचा पेट्रोल पंप आहे. दुपारच्या वेळेस पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सय्यद नईम हे रक्कम बँकेत भरण्यासाठी गेले असता कुंभार पिंपळगावकडे जात असताना एका 4-चाकी कारमधून आलेल्या 2 दुश्मांनी भर रस्त्यात गाडी अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत पैशाची बॅग खिसकावून ते पसार झाले. साधना न्यूज मराठीसाठी संजय आहेर जालना.
आता बातमी धुळे इथून। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे। म्हसदी या गावामध्ये गंगामाता कन्या विद्यालयामधला हा घोटाळा आहे। इथे शिष्यवृत्तीच्या बाबत अपहार केल्याची घटना घडलेली आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील मोठा घोटाळा समोर आलेला आहे। म्हसदी या गावामध्ये गंगामाता कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत हा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनानुसार तक्रार करण्यात आली, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। मुख्याध्यापिका आणि एका उपशिक्षकाची चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपिका आहे यांनी केली आहे। साक्री येथील गंगामाता कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका आणि उपशिक्षक यांनी शिष्यवृत्तीमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची बनावट नावाने किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाने प्रमाणपत्र काढून मोठा अपहार केल्याची घटना आहे। याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली जात आहे। साधना न्यूज मराठीसाठी संदेश्वर पवार। माझे नाव हिरालाल बुधा, रंगीला हिरालाल पावरे बारेले, अंगिता हिरालाल बारेला, मग गंगा माता शिकाले होते मजदी, मग माले सुश्रुती भेटेल नाही, मी गेलो मग सुश्रुती आलेली नाही असं सांगते। मी आओ अर्ज दिलेले मग माले सुश्रुती भेटायला पाहिजे, तरी अर्ज दिलेले सुश्रुती येल होती मुख्य अभिषेक सुश्रुती खाई घ्या भेटलेली नाही माले। आम्ही वाशिम येथून। नागपूर औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या कारचा अपघात झालेला आहे। यामध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। यामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय। नागपूर औरंगाबाद महामार्गावर नागी इथं भरधाव असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याजवळील झाडाला जबर धडक दिली आणि या कारमधील 3 जण गंभीरित्या जखमी झाले असून जखमींना स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढून उपचाराकरिता शेली बाजार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र भरधाव वेगानं कार येत असल्यानं याचं मोठं नुकसान झालंय। जखमींना पुढील उपचारासाठी अकोला इथं पाठवण्यात आलंय। साधना न्यूज मराठीसाठी सुरेश गिरी वाशिम। यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती। सर्व वयोगटातील नृत्य कलाकारांसाठी साधना वाहिनी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम ताक धीन धीन। ऑडिशनचं ठिकाण नागपूर, पुणे, मुंबई, नांदेड आणि रत्नागिरी। अधिक माहितीसाठी 8692023831 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा sadhana.takdheendheen@gmail.com या मेल आयडी वर मेल करा। टाटा स्कायवरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवे सह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम। कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा, तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता। संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919 आणि विजय कुमार कोल्हे वृत्त विभाग प्रमुख यांना 7040223300 या क्रमांकावर संपर्क साधा। दिवसाची सुरुवात करतानाच घ्या आरोग्याचा मंत्र।
जीवन सुखरूप बनवा शिका डॉक्टर कडून हे तंत्र। लवकरच घेऊन येत आहे साधना वाहिनी आरोग्याचा मंत्र जाणून घेण्यासाठी एक विशेष प्रायोजित कार्यक्रम आफ्टर गॉड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमी जळगाव येथून। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक ही यावेळेस बिनविरोध करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक 2021-22 ते 2026-27 पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली। सोसायटी स्थापन झाल्यापासून सुरुवातीचा काळ सोडला तर गेल्या मागच्या पंचवार्षिक पर्यंत सोसायटीच्या सरळ लढती झाल्या, मात्र यावेळेस ग्रामस्थांनी विचार करून संस्थेचा तसंच गावातील स्थिती कायम राहावी यासाठी सर्वांनी विचार विनिमय करून 50 वर्षांनंतर बिनविरोध निवड करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे। गावातील विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्या कारणाने आर्थिक मदत होईल या उद्देशाने बिनविरोध निवड झालेली आहे। यावेळेस सामनेर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे उमेदवार आणि संचालक मंडळ उपस्थित होते। साधनांनी मराठीसाठी विद्यार्थ्यांनी पाचोरा। आता बातमी बीड येथून। माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि दित्रूळ येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे आणि याच भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत आणि याबाबत शेतकऱ्यांतर्फे आंदोलन सुद्धा पुकारण्यात आलं। माजलगाव तालुक्यातील लोणगाव आणि नेत्रूळ येथील ग्रामपंचायती अंतर्गत मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, याच भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी बीडच्या जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांची मुलं आमरण उपोषणाला बसली आहेत। बाळासाहेब कोडघरी आणि अंसाराम आलत या तरुणांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू असून याबाबत अद्याप कसलीही कारवाई करण्यात आली नाही याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी कोडघरी यांचे मुखवटे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदारांचे मुखवटे सामाजिक कार्यकर्त्यांनी परिणाम केले होते। या अनोख्या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यात एकच चर्चा झाली आहे, तर जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। साधना न्यूज मराठीसाठी राजदूत डोंगरे बीड। बातमी गडचिरोली येथून। गडचिरोली पोलीस दलाला यश मिळालेलं आहे, यामध्ये 12 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 जहाल नक्षलवादींनी आत्मसमर्पण केलेलं आहे। आत्मसमर्पित केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये कोलू विकास उर्फ सुकांत विनोद पदा तर राजे उर्फ देबो उसेंडी असं नाव आहे। गडचिरोलीमध्ये पोलीस दलाला मोठं यश मिळालेलं आहे, यामध्ये 12 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। यामध्ये कोलू विकास उर्फ सुकांत विनोद पदा तर राजे उर्फ डेवो जयराम उसेंडी असं आत्मसमर्पण केलेल्यांचं नाव आहे। महाराष्ट्र सरकारनं कोलू पदा यांच्यावर 8 लाख रुपये तर राजे उसेंडी यांच्यावर 4 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। शासनानं जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजना वर्षभरात विविध चकमकीमध्ये माओवाद्यांचा झालेला खात्मा तसंच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांच्यासह अनेक जहाल माओवादी आजपर्यंत आत्मसमर्पित आहेत। त्याचबरोबर आत्मसमर्पण माओवाद्यांचं पोलीस दलानं पुनर्वसन घडून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येनं आत्मसमर्पण करीत आहेत। नुकतेच गडचिरोली पोलिसांसमोर 12 लाख रुपये असलेले नक्षलवादी कोलू उर्फ विकास उर्फ सुकांत विनोद पदा वयवर्षे 27 राजे उर्फ डेबो जयराम उसेंडी वयवर्षे 30 हे दोन्ही मागील अनेक वर्षांपासून नक्षलवादी चळवळीमध्ये सामील असून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये याचा सहभाग होता। मात्र नक्षल चळवळीमध्ये स्वतःचं आयुष्य नसून जीवन जगण्याचा मार्ग हातात घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश गोयल यांच्यासमोर या दोन्ही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। कोलू पदा यांच्यावर 3 खून, 7 चकमक आणि 1 दरोडा असे 19 गुन्हे दाखल आहेत आणि राजे उसेंडी यांच्या कार्यकाळात पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीत मौजा कोयारकोठी जंगल परिसरामध्ये लावलेल्या एम्बॉसमध्ये 1 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस जवान शहीद झाले होते। साधना न्यूज मराठीसाठी नरेश सहारे गडचिरोली। गडचिरोली पोलीस दलाच्या समोर नक्षल्यांचा पीएलजी याच्या कंपनी 10
याचे दोन नक्षलवाद्यांनी सरेंडर केलेलं आहे. एकाचं नाव आहे विकास पदा जो नारायणपूर जिल्ह्याचा राहणारा आहे आणि तो कंपनी 10 PPCL ह्या पदावर काम करत होता. आणि त्याची बायको आहे राजेव सिंडी, ती आपल्याकडची जमेली बुद्रुक गाव आहे टापणे तालुक्याचा त्या गावाची ती आहे. त्या दोघांनी मिळून नक्षलची खुनी विचारधाराला कंटाळून आणि नक्षल दलांमध्ये खालच्या काळावर होणाऱ्या ज्या अन्याय आहेत त्याला कंटाळून त्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत. विकासवर 11 गुन्हे आहेत, उसेंडीवर 6 गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर मिळून राज्य शासनाने 12 लाखाची बक्षीस पण जाहीर केलेली आहे. आता आत्मसमर्पण झाल्यानंतर त्यांना दोघांना मिळून जवळजवळ 7.5 लाख रुपयाचा कॅश बेनिफिट मिळणार आहे. त्याशिवाय शासनाची पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने नवजीवन योजनेच्या अनुषंगाने त्यांना आणखीन जे फायदे आहेत प्लॉट मिळू शकतात, त्यांना घर मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि रोजगार मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फतीने आम्ही करणार आहोत. यापुढील बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. दिवसाची सुरुवात करतानाच घ्या आरोग्याचा मंत्र. जीवन सुखरूप बनवा शिका डॉक्टर कडून हे तंत्र. लवकरच घेऊन येत आहे साधना वाहिनी आरोग्याचा मंत्र जाणून घेण्यासाठी एक विशेष प्रायोजित कार्यक्रम आफ्टर गॉड. महाराष्ट्रभरात साधना न्यूज वाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आकर्षक मानधनावर जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. पात्रता उमेदवार किमान पदवीधर असावा. मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इंग्रजी हिंदी तसेच मराठी भाषेवरती प्रभुत्व असावे. महिला प्रतिनिधी असल्यास विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क स्वप्नील कुमार दुधारे स्टेट हेड महाराष्ट्र 9322991919. DN Bhage 9923230987. त्याचप्रमाणे saadhananews.mh@gmail.com या मेल वर देखील आपण आपला बायोडेटा पाठवू शकता. महाराष्ट्रातील डान्स वेड्या सर्व वयोगटातील कलाकारांसाठी साधना वाहिनी घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम ताक भीम भीम. तेव्हा आपणही ऑडिशनसाठी तयार रहा, आम्ही येतोय आपल्या शहरात. ऑडिशनसाठीच्या तारखा नागपूर 16 जून, नांदेड 19 जून, पुणे 23 जून, मुंबई 27 जून आणि रत्नागिरी 3 जुलै. सेमीफायनल सातारा इथं 16 जुलै आणि ग्रँड फिनाले मुंबईमध्ये 23 जुलैला. तेव्हा ऑडिशनसाठी प्रवेश फॉर्म आजच भरा. प्रवेश फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा कुणाल आनंदम सहाय्यक निर्माता नागपूर 9834857699, रसंतोषी रसाळ मुंबई 8692023831 आणि नागपूर नांदेडसाठी संपर्क करू शकता राजश्री राठोड उपसंपादिका 9970445660, राखी जग्गूजा 8208549651 आणि पुणे पंकज सोनी 7796991837 या क्रमांकांवर. शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळून पाहता आमुची शुभेच्छा स्मरावी. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेणू गगनाला बोलू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे. चिरंजीव उर्वी वानखेडे याला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक मम्मी शीतल वानखेडे, वानखेडे परिवार,
आणि समस्त साधना परिवार। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस स्टेशनच्या संकल्पनेतून सामाजिक एकता जोपासण्यासाठी सर्वधर्मीय नागरिकांची स्वाक्षरी मोहीम स्लोगन सहित सुरू केली। यामध्ये जवळपास 10,000 स्वाक्षरींचं उद्दिष्ट घेतलं गेलं। या विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, आमदार किशोर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पोलीस निरीक्षक किसनराव नयन पाटील यांनी स्वाक्षरी करून मोहिमेला सुरुवात केली। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पोलिसांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक पाऊल पुढे करून स्वागत करावं असं सांगितलं आहे। साधना न्यूज मराठीसाठी दीपन पाटील, पाचोरा, जळगाव। जे दोन समाजामध्ये जे अस्वस्थता निर्माण झाली होती त्या अनुषंगाने आपण हे अभियान राबवलेलं आहे आणि या अभियानमध्ये सर्वच समाजातल्या सर्व घटकांनी, व्यापारी, डॉक्टर आणि सर्व घटक यांनी सहभाग नोंदवलेला आहे। समाजात शांतता राहावी यासाठी ह्या पोलिसांचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि आमच्या प्रयत्नाला त्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे। आज आणि उद्या आज पाचोरा शहरामध्ये आदरणीय पोलीस अधीक्षक श्री प्रवीण मुंडे सर आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री डीजी शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून मागच्या काही दिवसांमध्ये समाजामध्ये काही जी अस्वस्थता पसरली होती ती कमी करण्यासाठी, जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि आपले शहर शांत राहील अशा दृष्टीने प्रयत्न करायचा म्हणून ही आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। या मोहिमेस उदंड प्रतिसाद मिळत आहे। पाचोरा शहर पहिलेही शांत होते, सामाजिक एकोपा होता, यापुढेही राहील याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही। देशामध्ये आणि राज्यामध्ये जे असुरक्षितेचं वातावरण तयार करण्याचं काम जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा काही समाजामध्ये जे घटक आहे त्यांना हे वातावरण पोषक करावं लागतं आहे आणि असं वातावरण, दूषित वातावरण तयार करण्यामागे काही घटक, त्यामध्ये काही लोक असल्यामुळे समाजकंटक आणि ह्या वातावरणाला मात करण्यासाठी आधी प्रशासनाने तर आज चक्क पोलीस उतरलेले आहेत याला उत्तर देण्यासाठी आणि पोलिसांनी जाती सलोख्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे याप्रमाणे पाचोरा शहरात एक चांगला अतिशय सुंदर कार्यक्रम राबवलेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपले या विभागाचे DYSP काकडे साहेब आणि या विभागाचे पोलीस निरीक्षक नदम पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून 5,000 सह्यांच्या त्यांनी संकल्पना घेतलेला आहे, परंतु 5,000 पेक्षाही 10,000 वरची टप्पा हा गाठणार आहे कारण की प्रत्येक नागरिकाला आज त्याला रोजगार, महागाई यावर सामना करावा लागतोय आणि त्यात त्यात जर अशा दूषित वातावरणाची समस्या असेल तर त्या ठिकाणी लोकांना जो आहे लोकांसाठी, नागरिकांसाठी जो आहे तो हा जो संदेश आहे हा सगळ्यात महत्वाचा असल्यामुळे नागरिक याच्यामध्ये उत्स्फूर्तीने, आम्ही सगळे राजकीय पक्ष याच्यामध्ये उत्स्फूर्तीने भाग घेत आहोत कारण की माझं गाव शांत राहायला पाहिजे अशी माझ्या प्रत्येक नागरिकाची आणि आमची इच्छा आहे। याचबरोबर साधना न्यूज मराठी बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा साधना न्यूज।